नमस्कार, मी मुक्ता मनोहर। भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो। स्वातंत्र्य म्हणजे काय? मला असं वाटतं की समाजातल्या प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे मला निश्चित मिळणार आहे ह्याची खात्री असणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा त्या समाजाने गाठलेला आहे असं म्हणता येईल। पण आज तशी परिस्थिती नाही। बहुसंख्य माणसं ही उद्या कसं जगायचं या भ्रांतीमध्ये आहेत। म्हणजे जवळजवळ भारतातल्या निम्मी लोकसंख्येची माणसं ह्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यापासून चिंतेनी वंचित असे आहेत, चिंतेत जगत आहेत। त्याच्यामुळे आपल्याला हा मोठा आव्हान आहे। दुसरं असं की माणसाने आपल्या भोवतालचा परिसर नेहमीच बदललाय, निसर्गाला बदललंय आणि आपल्याला स्वतःला पूरक करण्याचा प्रयत्न केलाय। त्यातूनच ही प्रदीर्घ अशी आजची तांत्रिक आणि अतिशय आश्चर्यकारक अशी वाटचाल माणूस प्राण्यांनी केली आहे। तेव्हा आपण सगळी आणि हे सगळं तो समुदायात करतो, म्हणून आपण सामुदायिकपणे सामाजिक परिसर सुद्धा सर्वांना जगण्याची समान संधी देईल असा केला पाहिजे। आणि तो करण्यासाठी आपण आज निर्धार करूया स्वातंत्र्य। त्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने सृजनात्मक जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळेल, आणि तेच करण्याचा आज निर्धार करूया। धन्यवाद।